सानिका तुझा राग मला कळतोय पण तुला हे का कळत नाही की हे जे सुरू आहे फक्त काही दिवसांसाठी आहे कायमचं नाही आहे एकदा बाबा आले ना की यातून मार्ग काढायचा आहे नाही साकेत तरी मी घरी परत येणार नाहीये कारण पूर्वी फक्त तुझ्या मनात मीराबद्दल प्रेम होतं ती तुला अजिबात प्रोत्साहन देत नव्हती तिच्यामुळे तुमच्यात अंतर होतं साकेत आणि म्हणून मी इतकी निश्चिंत होते आजही ती माझ्यावर प्रेम करत नाहीये माझ्या ऋषीला बघतीये ते म्हणून येते पण ज्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती तो साकेतच होता ना ते तुझ्यासाठी तिच्यासाठी नाही तुझ्याकडे सगळ्याचीच उत्तर आहेत साकेत तिने उष्टा केलेला चहा तू का प्यायलास याचं उत्तर आहे तुझ्याकडे नाहीये ना आहे उत्तर आहे पण मी ती देऊन कंटाळलोय सानिका तुला हे प्रश्न पडतात ना याचच नवल वाटतंय मला बघ सानिका मला तुझ्या मनात काय चाललंय ते कळतंय पण तसं काहीही होणार नाहीये मी ते होऊ देणार नाही माझ्या प्रामाणिकपणावर संशय घेऊ नकोस प्लीज तुझा हेतू नक्कीच वाईट नसेल साकेत पण मगाशी मी जे बोलले ना तेही तेवढंच खरंय कधी कधी आपलं मन आपल्या पुढे धावत असतं आपलं ऐकायचं नसतं त्याला आणि काल रात्री तुझ्या उधळलेल्या मनाचं प्रतिबिंब दिसलं मला तुझ्या चेहऱ्यावर तू गैरसमज करून घेतलायस आणि त्यापायी घर सोडून जातेस नको जाऊस प्लीज तू आसपास नसलीस तर मीरापासून दूर पळण्याचं एक कारणच कमी होईल प्रत्येक पावलावर मी हा विचार करत असतो की सानिका बघेल तर काय वाटेल तिला पण जर सानिकाच नसेल आसपास तर काय रे तुम्ही दोघं बाहेर काय करताय ठीक आहे ना सगळं काहीच ठीक नाहीये डॉक्टर म्हणजे डॉक्टर तुम्ही बाबा परत आल्यावर येणार होतात ना हो आधी तसंच ठरलं होतं पण इरावतींचा मला फोन आला होता त्यांनी मला तातडीनं बोलावून घेतलंय म्हणून विचारतोय काय झालंय मीरा कशी आहे जशी होती तशीच आहे उलट आता ओळखी विसरायला लागली आहे मध्येच कधीतरी तिनं तुला म्हणजे ऋषीला ओळखलं नाही असं झालंय नाही उलट जास्त जवळ जाते ती ह्याच्या सतत ऋषीचा जप आणि ऋषी म्हणून ह्याच्या अवतीभोवती फिरत असते ती म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर शेवटी ती ऋषीच्या आठवणीत गुरफटली बस इथे बस निवांत बस जरा आणि अशा जीव देण्याच्या वगैरे गोष्टी करायच्या नाही का ऋषी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये लक्षात ठेव मग तो ओरडला का माझ्यावर मी म्हटलं ना तुला असतात टेन्शन्स पण तू जीव देण्याच्या वगैरे गोष्टी केल्यास तर त्याला किती वाईट वाटेल हे कळतंय का तुला हो खरं खूप वाईट वाटेल त्याला कारण ऋषी माझ्यासाठी किती महत्वाचा आहे हे त्यालाही माहिती आहे तो माझ्यावर रागावला ना तर मला असं वाटतं की अख्खं जगच माझ्यावर रागावलंय कारण ऋषी माझं जग आहे मी त्याला सारखं का असं म्हणते ना पण मला खरंच त्याची काळजी वाटते असं वाटतं की त्याने खाल्लं नाही तर त्याला काहीतरी होईल
मला रात्रीतनं जाग आली ना तरी असं वाटतं की बापरे किती वेळ झालाय, काहीतरी करून द्यायला पाहिजे याला, किती वेळ उपाशी आहे हा. दमले मी. अरे बापरे, हे कुठलं रूप आहे प्रेमाचं? ऋषी आलास तू? हो, मी तुला म्हटलं होतं ना लगेच परत येतो. मग आता खाऊन घेतोस ना? तू ऐकतेस का माझं जरा? काय ग? तू आत्ताच म्हणालीस ना की तू दमलीस म्हणून, आणि खरंच दमल्यासारखी दिसतेस. जरा तुझ्या खोलीत जाऊन आराम करतेस का? बरं वाटेल तुला. आणि मग तुम्ही दोघांनी एकत्र ब्रेकफास्ट करा, चालेल? चालेल. आता कुठे जाऊ नकोस तू, कारण अजून तू ब्रेकफास्ट केला नाहीये. आठवतोय मला. जा तू, मी आलोच. या डॉक्टर, बसा. काय वाटतं तुम्हाला मीराबद्दल? आत्ता बघितलं तुम्ही. तिच्यासाठी ऋषी किती महत्वाचा आहे हे सांगितलं तिनं. त्याला काहीही होऊ नये म्हणून काळजी करते ती. हे सारखं खाण्यासाठी मागे लागणं हा त्या काळजीचाच एक भाग आहे. मला वाटतं मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो होतो तेव्हा सुद्धा ती याला काहीतरी खायला घालण्यासाठीच मागे लागली होती. माझा अंदाज खरा ठरतोय. ती मनानं ऋषीच्या जास्त जवळ जात चालली आहे आणि हळूहळू तुम्हा सगळ्यांना विसरत चालली आहे. पण मग यावर उपाय काय आहे डॉक्टर? उपाय इतक्यात ठरवता येणार नाही बेटा. शी इज स्टील अंडर माय ऑब्झर्वेशन. काय, तिची मानसिक स्थिती खूप नाजूक होत चालली आहे. ती आणखी ढासळू देऊ नका. तिला दुखावून चालणार नाही. तिच्या कलानं घ्या. तिला नेहमी आनंदी ठेवायचा प्रयत्न करा. अँड वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आपण जो एक्सपेरिमेंट सुरू केला होता साकेतनं ऋषी बनून राहण्याचा, तो प्लीज कंटिन्यू ठेवा. डॉक्टर, ती नॉर्मल नाहीच का होणार कधी? साकेत, हॅव पेशन्स, धीर धर. हा काही सर्दी पडशासारखा टिपिकल आजार नाहीये. तिला बसलेला मानसिक धक्का इतका जबरदस्त आहे की त्यातून बाहेर पडायला, सावरायला तिला वेळ लागेल. किती हे तिच्या रिस्पॉन्सवर अवलंबून आहे. एक वस्तू धड जागेवर ठेवत नाही हा. परवा ते पैशांचं पाकिट त्या मुलीच्या, कोण ती? जाऊ दे, त्या मुलीच्या खोलीत विसरून आला. आता त्या बिचारीने नीट ठेवलं म्हणून ठीक आहे, पण तहान लागलेली कळत नाही, भूक लागलेली कळत नाही, माझ्यावर चिडतो हा.
ही मीरा तुझ्या आयुष्यात नसेल तर तुझं काय होईल हे कळतंय का तुला ऋषी? नाही पण मीरा नाहीये असं होणारच नाही. जिथे ऋषी तिथे मीरा, जिथे तू तिथे मी. कुठेतरी काहीतरी पॉझिटिव्ह साईन दिसायला हवी ना. तसं काहीच होत नाहीये. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ती हळूहळू ऋषीचं नाव विसरेल, किंवा निदान एकदा तरी साकेतला साकेत म्हणून ओळखेल, पण तसं काहीच घडत नाहीये. अशा केसेसमध्ये काहीही होऊ शकतं, पण आपण होप सोडून चालणार नाही. आपण जर खरा ऋषी तिच्या समोर उभा केला तर तो कुठून आणणार आहोत आपण? ते बघता येईल गाई. पण समजा जर तो आलाच तर ती साकेतला विसरेल? सानिका बेटा, ती साकेतलाच ऋषी समजतीये हे लक्षात येत आहे ना तुझ्या? आता कदाचित ती खऱ्या ऋषीलाही ओळखणार नाही. हा असा कसा आजार आहे डॉक्टर? मीराच्या केसचा मी आतापर्यंत जो काही स्टडी केलेला आहे त्यावरून असं लक्षात आलंय की मीराचं ऋषीवर जीवापाड अतोनात प्रेम होत, पण त्यानं तिचा जो विश्वासघात केला त्याचा ती स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हती. त्याचा तिच्या मनावर इतका अनपेक्षित जबरदस्त आघात झाला की ऋषीचं रूप, ऋषीची प्रतिमा तिच्या मनातून इतकी उतरत गेली की ती कायमची पुसली गेली. पण तिचं ऋषीवरचं जीवापाड प्रेम हे मात्र त्याच्या नावातच कुठेतरी अडकून जिवंत राहिलं. ह्या उलट साके मीराचा लहानपणापासूनचा एकमेव मित्र, तिचा आधार, त्यामुळे लहानपणापासूनच दोघांमध्ये नाजूक पण घट्ट भावबंध निर्माण झाले. म्हणूनच आदर्श म्हणजे साकेत, जीवाभावाचा साकेत. हेच मीराच्या मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी खोलवर रुजलेलं आहे आणि म्हणूनच साकेतची प्रतिमा, साकेतचं रूप ती कधीही विसरू शकत नाही. आता ऋषीचं नाव म्हणजे उदंड निस्वार्थ प्रेम आणि साकेतचं रूप म्हणजे आदर्श अपेक्षा, याचा सोयीस्कर मेळ मीराच्या गोंधळलेल्या आघातग्रस्त मनानं घातलेला आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतो, साकेतनच ऋषी बनून मीरा समोर वावरणं, इतकंच नव्हे तर तिच्या मनाला अपेक्षित असं वागणं, ऋषी बनून तिच्यावर प्रेम करणं, निदान तसं नाटक तरी. हाच सध्या तरी ह्यावर एकमेव मार्ग आहे, एकमेव उपाय आहे. माझं तर पूर्ण आयुष्यच पणाला लागलंय. एखाद्या अपराध्यासारखं स्वतःची ओळख पुसून टाकून जगायचं मी? अहो किती दिवस माहित नाही. ह्या सगळ्यावर सध्या तरी काळ हा एकमेव उपाय आहे. आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. हा एक्सपेरिमेंट करत राहायचं, ऑब्झर्वेशन करत राहायचं, हे सोडून दुसरं काही नाही, सध्या तरी नाही. काय आहे, तिच्या मेंदूनं यू टर्न घेणं बंद केलंय. शिवाय ती ना मागे जाते आहे ना पुढे जाते आहे. ती फक्त एकाच नावात अडकली आहे, ऋषी. नाही पण अशा पेशंटसाठी काही औषधोपचार असतीलच ना?
मी काही औषध प्रिस्क्राइब करून देतो ज्यामुळे तिला शांत झोप लागेल. कधीतरी बरी होईल ना मीरा. गोड मुलगी आहे, वयही लहान आहे. ती बरी झालीस तर मलाही आनंद होईल. येऊ मी. काय समोर आलंय, कसलं खडतर नशीब घेऊन जन्माला आली आहे माझी मुलगी. ए ऋषी, ऋषी ऋषी वर ये ना, तुला काहीतरी गंमत दाखवायची. लवकर या. नको जाऊस सानिका. साकेतने जर तिला ऋषी बनून रिस्पॉन्सच नाही दिला तर ती काय करते ते बघू ना आपण. तिच्या डोक्यावर वेगवेगळे प्रयोग नाही करायचेत आपल्याला. आजारी आहे ती, गिनीपिग नाही आहे. तिची अवस्था बघतेस का तू काय झाली आहे ते. ऋषी येतोस ना. त्या मुलीसाठी साकेतने ऋषी बनून तिथे जावं असं तुला वाटतंय आणि माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने तिथे जाऊ नये असं नाही ना वाटत तुला. कसली स्पर्धा करतेस तू तिच्याशी. अगं आजारी आहे ती. जा साकेत, बघ तिला काय हवंय ते. सानिका सोड माझा हात, जाऊ दे मला. मी धडधाकट आहे, आजारी नाहीये. हे दुर्दैव आहे का माझं साकेत. ती आजारी आहे हे तिचं दुर्दैव आहे. काय रे ऋषी, किती हाका मारायचा तुला. मीरा, मीरा, काय झालं. मीरा उठ. अशी कशी ग पडलीस. उभं राहत आहे का, नाही तर माझ्या खांद्यावर हात ठेव. चल. वाटते ना काळजी. मग मी हाक मारली तेव्हा का नाही आलास. बघ आता बोलू नकोस, लागलंय ना तुला. चल आज चल. काही झालेलं नाहीये मला. तू आज चल, बघू मी बघते तुझ्या पायाला काय लागलंय ते. चल. नाही, मी हक्का मारल्यावर ऋषी का नाही आला हे मला कळायलाच पाहिजे. चूक झाली बस. आम्ही काहीतरी बोलत होतो, ते महत्वाचं होतं म्हणून. आपल्या दोघांच्या आयुष्यात एकमेकांपेक्षा महत्वाचं काहीही नाहीये. कळलं. कळलं. सावकाश. माझा हात झिडकारून गेला साकेत तिच्याकडे आणि आई तिलाही मीराचीच काळजी जास्त. दुखतंय का इथे, कळ येते का. एवढं काही झालेलं नाहीये ग मला. मग एवढं धडपडून पडण्या एवढी काय काय झाली होती. कशाला हाका मारत होतीस. हे तू काळजीनेच विचारतोस ना. चिडलेला नाहीस ना तू. नाही, चिडलो नाहीये, काळजीनेच विचारतोय. हो ना, मग थांब. अगं अशी उठू नकोस, पाय मुरगळले दुखेल. हो दुखतोय थोडा, पण ठीक आहे. हे बघ यात काय, किती गोड आहे ना हे बाळ.